कणा मात्र शाबूत आहे आणि त्याच कण्याच्या जोरावर हा सगळा गाडा हाकला जाणार आहे. धन्यवाद संदीप आणि गोविंद, तुमचे दोघांचाही आभार. तुम्ही दिलेला एकोणाच्या सर्वत्र महत्वाच्या बातमी करता, घडामोडी करता, तुमच्याकडून वेळोवेळी अपडेट्स घेतच राहू. यानंतर मात्र आतापर्यंतच्या महत्वाच्या घडामोडीचा सुपरफास्ट आढावा. केंद्राकडून पूरग्रस्त भागाला मदत मिळवण्याकरता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी त्याकरता मंत्रालयात बैठक बोलावली आहे. कोल्हापूर सांगलीतल्या अपघातग्रस्त कुटुंबांना 5,000 रोखीन अर्थसहाय्य दिलं जाण्याचे आदेश सुद्धा देण्यात आले. राज्यातल्या पूरपरिस्थितीमुळे मुख्यमंत्र्यांनी रशिया दौरा रद्द केला. पियुष गोयल यांच्यासह 5 राज्यांचे मुख्यमंत्री या दौऱ्याला जाणार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दौऱ्याकरता देवेंद्र फडणवीस यांची निवड केली होती. मुख्यमंत्र्यांचा कालपासून हा 3 दिवसांचा रशिया दौरा होता, रद्द करण्यात आलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कोल्हापूर सांगली बेळगावची हवाई पाहणी केली. अमित शहांनी पूरग्रस्त भागांची पाहणी करतानाची दृश्य ही समोर येताना दिसतात. पूर ओसरल्यानंतर साथीच्या रोगाचं संकट उभं टाकण्याची भीती आहे. सांगली सिव्हिल रुग्णालय पूरग्रस्त रुग्णांच्या उपचाराकरता सज्ज झालंय. सध्या सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये 700 रुग्ण विविध आजारांवर उपचार करण्याकरता दाखल आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर अनेक ठिकाणी दुधाचा पुरवठा झालेलाच नाही, मात्र काही दूध संस्थांनी पूरग्रस्तांकरता मोफत दूध वाटप केलंय. ज्यावेळेच्या कोल्हापूरमधल्या जाधववाडीतल्या पूरग्रस्त भागात दूध वाटप करण्यात येत आहे. पूरपरिस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत होऊन संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. याचा फटका गॅस सिलेंडरच्या पुरवठ्यावर सुद्धा झाला. तासगाव तालुक्यातील सावळज इथल्या इंडियन गॅसच्या गोदामाबाहेर 5 ते 6 दिवसांपासून तोबा गर्दी पाहायला मिळाली. 6 दिवसांपासून महापुराच्या विळख्यात सापडलेला कृष्णा काठची पाणी पातळी आता 2 दिवसांपासून हळूहळू उतरू लागली आहे. सांगलीमध्ये सकाळी 54.03 फुटांच्या खाली आता पाणी पातळी पोहोचली. ठाण्यातून 17 डॉक्टरांची टीम पूरग्रस्त भागात मदतीकरता रवाना झाली आहे. सेनेच्या शिवसाह्य उपक्रमाच्या माध्यमातून आरोग्य सेवा दिली जाणार आहे. यात खाण्यापिण्याच्या साहित्यासह औषधांनी भरलेले 7 ट्रक डॉक्टरांसह रवाना झाले. खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यावर चांगलीच टीका केली. आताचं सरकार असंवेदनशील आहे, यांना लोकांच्या भावनांचा आदर नाही, या सरकारच्या यात्रा दौरे करण्यात जास्त वेळ जातो अशा शब्दात सुळे टीका करतात. कोल्हापूर सांगली या पूरग्रस्त भागामध्ये गेल्या 7 दिवसांपासून जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झालाय. एवढं मोठं संकट आलेलं असताना काही जण या ठिकाणी पाण्याच्या बाटलीची विक्री 80 रुपयाला करतायत. यावर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मात्र चिंता व्यक्त केली आहे. कोल्हापूरमध्ये आलेला महापूर ही राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याकरता मुख्यमंत्र्यांनी प्रयत्न करावेत, तसंच मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय शिष्टमंडळ पंतप्रधानांकडे न्यावं अशी मागणी माजी मंत्री सतेज पाटील यांनी केली. पूरग्रस्तांच्या मदतीकरता अकोल्याचे पालकमंत्री आणि संवेदनशील डॉक्टर रणजित पाटील पुढे सरसावली आहेत. कोल्हापूर आणि सांगलीच्या पूरग्रस्तांना वैद्यकीय मदतीकरता फिरतं वैद्यकीय पथक आणि औषधी साठा अकोल्यातून पाठवण्यात आलाय. सांगली जिल्ह्यात 104 पूरबाधित गावांमधल्या 1,58,970 लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. तर या सगळ्यांसोबत 36,054 गायींचं तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉक्टर अभिजित चौधरी यांनी दिली आहे. सांगलीच्या पूरग्रस्त गावांमधून लोकांची सुटका करण्याकरता इंडियन नेव्हीच्या 12 तुकड्या तैनात होत्या. प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी अनेकांना सुरक्षित स्थळी आणले. अलमट्टी धरणातून आधीच पाणी सोडलं पाहिजे हे अधिकाऱ्यांनी शासनाच्या निर्देशनास आणून द्यायला हवं होतं. जर असं झालं असतं तर महापुरात झालेली जीवित आणि मालमत्तेची हानी टाळता आली असती, असं परखड मत निवृत्त प्रशासकीय अधिकारी महेश झगडे यांनी व्यक्त केलं. कोल्हापूर आणि सांगली परिसरामध्ये बीएसएनएलनं त्यांच्या ग्राहकांकरता पुढचे 7 दिवस मोफत सेवा उपलब्ध करून दिली आहे. बीएसएनएलच्या नंबरवर अनलिमिटेड कॉल, इतर ऑपरेटर्सच्या नंबरवर 20 मिनिटांचे कॉल आणि 100 एसएमएस आणि रोज 1 GB डेटा मोफत असणार आहे. अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शाळांकरता 57 कोटींची निधी देणार असल्याची घोषणा काल शालेय शिक्षण मंत्री आशिष शेलार यांनी केली. राज्यातल्या 21 जिल्ह्यांमधल्या 155 तालुक्यांमध्ये जिल्हा परिषदेच्या 2,177 शाळा आहेत. ज्यांना अतिवृष्टीचा फटका बसलाय, शाळांच्या वर्ग खोल्यांची नव्यानं बांधणी दुरुस्ती करणं आवश्यक आहे, त्याकरता निधी उपलब्धित केला जाणार आहे. महापुरानं वळलेल्या हसूर गावातील शेळी आणि मेंढ्यांना देखील गावकऱ्यांनी पहिल्या मजल्यावर उंच ठिकाणी ठेवलंय. नागरिकांनी घरं सोडताना घरातील शेळींना उंच जागेवर सुरक्षित ठिकाणी ठेवलंय. सांगलीतल्या महापुराच्या स्थितीत आज बकरी साजरी न करण्याचा निर्णय सांगलीतल्या मुस्लिम बांधवांकडून घेतला गेलाय. कोणतीही कुर्बानी न करता केवळ नमाज अदा करून साध्या पद्धतीनं यंदाची साजरी करण्याचा निर्णय मुस्लिम बांधवांनी घेतलाय.
कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातल्या अनेक गावं पाण्याखाली गेलेली आहेत. आता पूरग्रस्तांकरता अनेक निवारा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. नरेंद्र साखर कारखान्याच्या गोदामामध्ये भिंदवडे या भागातील गावकऱ्यांची सोय करण्यात आली आहे. सोलापूरमधल्या माळामध्ये विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याद्वारे सांगली कोल्हापुरातील 10,000 नागरिकांना जेवण पाठवण्यात आलंय. त्याचबरोबर 50,000 बिस्लरी बॉटल सुद्धा पाठवण्यात आली आहे. पूरग्रस्तांकरता बुलडाण्याच्या नागरिकांचा मदतीचा हात आहे. शहरात काढण्यात आलेल्या मदत फेरीत यावेळी बुलडाणावासियांनी भरभरून दान दिले. सांगली कोल्हापूर भागातील पूरग्रस्तांच्या मदतीकरता मराठी सिने आणि नाट्यसृष्टीतील कलाकार पुढे सरसावल्यात. पुण्यात सुबोध भावे, सई तामणकर, मृण्मयी देशपांडे यांनी रविवारी हजर राहून याचा आढावा घेतला. पूरग्रस्तांच्या मदतीकरता बोरिवलीत भाजपनं मदत फेरीचं आयोजन केलं. यावेळी उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री आणि मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडेंनी सहभाग घेतला. भाजप खासदार गोपाळ शेट्टींनी बोरिवलीच्या परिसरात फिरून मदत मागितली. धुळ्याची नवरी आणि भुदरगडच्या तालुक्यातील कोंडी सुचानवरा यांचं 6 ऑगस्टला गारगोटीत लग्न होतं. मात्र 5 ऑगस्टला जो महापूर आला आणि त्यात सगळे रस्ते बंद झाले आणि नवरा भुदरगड तालुक्यातच अडकला गेला. डोंगर रांगांमध्ये जमीन खचण्याच्या घटनेमुळे भीती सातारा जिल्ह्यातल्या डोंगर रांगांमधल्या अनेक गावांमध्ये सध्या व्यक्त होतीये. वाई तालुक्यामध्ये मांढरदेवीगडच्या जवळ असलेल्या वेरुळी शेकडो एकर जमीन ही खचल्या असून शेतीचं सुद्धा अतोनात नुकसान झाल्याचं कळत आहे. अहमदनगरमध्ये साखळाई सिंचन योजना चालू करण्याच्या मदतीकरता उपोषणास बसलेल्या दीपाली सय्यद यांनी अखेर आपलं उपोषण मागे घेतलंय. तिसऱ्या दिवशी उपोषण सोडण्यात आलं. गिरीश महाजन यांनी फोनवरून आश्वासन दिल्यानंतर अखेरीस उपोषण मागे घेण्यात आलंय. आजकाल सायबर क्राईमला तोंड देण्याकरता महिलांनी स्वतःची काळजी घेऊन वेळ पडल्यास पोलिसांची मदत घ्यावी असं आवाहन ऍडव्होकेट उर्वी केचे यांनी जिजाऊ ब्रिगेडच्या राष्ट्रीय अधिवेशनात केलं. अमरावतीमध्ये जिजाऊ ब्रिगेडचं 3 दिवसीय राष्ट्रीय अधिवेशन सुरू आहे. अकोल्याची बातमी. अकोल्यातल्या सिव्हिल लाईन रोडवरच्या सनी हेल्थ सेंटर आणि हेल्थ सेंटरच्या संचालकांच्या खोलेश्वरमध्ये विशेष पथकानं छापे टाकलेले आहेत. या दोनही ठिकाणांवरून आरोग्यास घातक असलेले स्टेरॉइड इंजेक्शन हे मोठ्या प्रमाणावर आढळून आले आहेत. बुलडाण्यात चिखली इथल्या विजय कोठारी यांनी जन आरोग्य महाशिबिराचं आयोजन केलं. या शिबिरात सगळे वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते. या महाआरोग्य शिबिराकरता 150 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम या परिसरात असंख्य रुग्णांची तपासणी करते. ब्रेकनंतर उर्वरित घडामोडींचा सुपरफास्ट आढावा. ट्रान्सहार्बर मार्गावरील लोकलचे 2 डबे ऐरोलीजवळ काल घसरले होते आणि त्यामुळे या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. सगळे प्रवासी सुखरूप असून डबे हटवण्याचं काम सुद्धा काल पार पडलं. मुंबई उपनगरातील बोरिवली स्थानकाबाहेर त्यांच्या दादागिरीचा अनुभव मुंबईकरांना आला. ग्राहक आणि रिक्षाचालकात काही कारणानं वाद झाला आणि एका रिक्षाचालकाला हाताशी धरत तो प्रवाशाच्या मागे शिवीगाळ करत येऊ लागला. ठाण्यातील कोलबाड या परिसरामध्ये सिली चिली या हॉटेलचे वेटर आणि स्विगी डिलिव्हरी करणाऱ्या तरुणांमध्ये वाद झालाय. यात वेटरनं स्विगी डिलिव्हरी करणाऱ्या अरबाज शेख या तरुणाला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर येतोय. मुंबईतल्या बेस्ट कर्मचाऱ्यांनंतर आता महापालिका कर्मचाऱ्यांनी 28 ऑगस्टला आंदोलनाचा इशारा दिलाय. 28 तारखेला महापालिका मुख्यालयावर मोठी निदर्शनं केली जाणार आहेत. यात महापालिकेचे सगळे अधिकारी, कामगार, कर्मचारी, अभियंते, परिचारिका सहभागी होतील. दहीहंडी उत्सवाच्या आयोजकांसाठी महत्वाची बातमी आहे. दहीहंडी पथकांसह आयोजकांनीही स्पॉट विमा काढावा असा महत्वाचा निर्णय दहीहंडी समन्वय समितीनं घेतलाय. अवघ्या 75 रुपयात 10 लाखांचा विमा कवच हे गोविंदांसाठी उपलब्ध आहे आणि त्यामुळे राज्यातील सगळ्या गोविंदा पथकांनी त्वरित विमा काढणं गरजेचं आहे. ब्रेकनंतर उर्वरित घडामोडींचा हा सुपरफास्ट आढावा. मुस्लिम बहुल असल्यामुळे जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवण्यात आल्याचा चिदंबरम यांनी भाजप सरकारवर आरोप केलाय. जर जम्मू काश्मीर हिंदू राज्य असतं तर केंद्र सरकारनं या राज्याचा विशेष दर्जा काढून घेतला नसता असंही ते म्हणाले. जम्मूतून 144 कलम हटवण्यात आलाय. कलम 70 हटवल्यानंतर हा पहिला सण आहे, त्यामुळे प्रशासनानं घरांमध्ये LPG आणि भाज्या पाठवलेल्या आहेत. तसंच आज काश्मीर खोऱ्यात बँका आणि 3,557 रेशनची दुकानं खुली राहणार आहेत. पाकिस्तानशी तणावाच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री S. जयशंकर हे चीनमध्ये दाखल झाले आहेत. S. जयशंकर 3 दिवसांच्या चीनच्या दौऱ्यावर आहेत. काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानशी असलेल्या तणावाचे संबंध पाहता जयशंकर यांचा दौरा महत्वाचा मानला जातोय.